बुलेटिनच्या आता या भागामध्ये आपण बघणार आहोत आज दिवसभरात चार महत्त्वाच्या ज्या घडामोडी घडल्या ज्याचा मुंबईकरांना त्रास झाला त्याविषयीची बातमी. मागील 7 दिवसांपासून मुंबईमध्ये बेस्टचा संप सुरू आहे आणि या संपामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून प्रवाशांची अक्षरशः लूट सुरू आहे. या संपाचा भार लोकल रेल्वेवर सुद्धा पडलाय. मात्र आठवड्याच्या सुरुवातीलाच हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते टिळकनगर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला आणि त्याचा फटका चाकरमान्यांना बसला. यामुळे सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक सकाळच्या सत्रात खोळंबली होती. या संपावर तोडगा काढावा यासाठी मनसेनं कोस्टल रोडचं काम बंद पाडलं, त्यानंतर चिरा बाजार इथलं मेट्रो 3 काम बंद पाडलं. बेस्ट संपामुळे मुंबईत जागोजागी वाहतूक कोंडी झालेली सुद्धा पाहायला मिळते. गेले 7 दिवस संपावर असणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मुंबई हायकोर्टानं चांगलंच फटकारलं. समिती स्थापन करण्याच्या आदेशाचा आधार घेऊन तुम्ही संप कायम ठेवावा असं आम्ही म्हटलं नव्हतं. समिती स्थापन झाल्यावर तुम्ही संप मागे घ्याल अशी अपेक्षा होती अशा परखड शब्दात कोर्टानं ताशेरे ओढलेले आहेत. संपावर राहून तडजोडीची चर्चा करणं योग्य नाही असं निरीक्षणही कोर्टानं नोंदवलेलं आहे. आत्ताही सुनावणी सुरू आहे आणि राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे युक्तिवाद करत आहेत. दरम्यान बेस्ट प्रशासनानं सुद्धा आपली बाजू कोर्टासमोर मांडलेली आहे. दरम्यान सचिवांच्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही. मुख्य सचिवांनी बेस्ट संपाबाबतच एक अत्यंत महत्वाची बैठक मंत्रालयात बोलावलेली होती पण बेस्ट संपावर या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही. बैठकीमध्ये परवा दिलेल्या आम्ही जे सबमिशन केलं होतं त्याच्यात परत चर्चा झाली आणि आम्ही आमची बाजू परत त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि आता ते त्यांचा रिपोर्ट कोर्टासमोर देतील. चर्चा चांगली झाली, सर्व पॉईंट्स परत एकदा समजून आणि सर्व विषयांवर डिटेल्ड चर्चा केलेली आहे. आम्ही आमचा मुद्दा मांडलेला आहे, त्यांनी तो समजून घेतलेला आहे. अपेक्षा आहे की सकारात्मकरित्या निर्णय घेतील. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा 7वा दिवस आहे आणि आज सुद्धा रस्त्यावर एकही बस बघायला मिळाली नाही त्यामुळे मुंबईकर त्रस्त झाले. आठवड्याचा पहिला दिवस असून बेस्टची एकही बस नसल्यानं त्यांना रिक्षा, टॅक्सी, एसटी याचा आधार घ्यावा लागतो आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज 7वा दिवस आहे आणि आपण आहोत आता कुर्ला स्टेशनच्या बाहेर आणि तिथे बघू शकतो आज मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. कारण गेल्या आठवड्यात शनिवार रविवार सुट्टी आल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जरी नसली परंतु आज सोमवारचा दिवस आहे आणि जे चाकरमानी आहेत ते कामावर जायला निघालेले आहेत आणि एकूणच मोठ्या प्रमाणात गर्दी ही पाहायला मिळते. कारण कुर्ला हे मध्य आणि हार्बर लाईनचं महत्त्वाचं स्टेशन आहे. नवी मुंबई तसेच ठाणे तिकडूनसुद्धा प्रवासी येत असतात आणि बसनी जात असतात परंतु आजसुद्धा एकही बस नाही आहे त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. ॲटो रिक्षा आहेत, ॲटो रिक्षासाठी पण मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर एसटी बसेससुद्धा सोडण्यात आलेल्या आहे. एकूणच जी परिस्थिती आहे ती आजही आहे तशीच आहे. इवन त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात गर्दी वाढलेली पाहायला मिळते. जे प्रवासी आहेत ते जे काही वाहन मिळेल त्या वाहनानं आपल्या घरी जात आहेत किंवा कामाच्या स्थळी जाताना पाहायला मिळत आहेत. या संपावर आज जर तोडगा निघाला नाही तर मात्र याबाबत प्रवाशांमध्ये सुद्धा उद्रेक होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंदुबेसा मनोज कुलकर्णी, News18 लोकमत, मुंबई. मला एवढं सांगायचं 7 दिवस आमचा जो स्ट्राईक चाललेला आहे आमच्या मागण्यासाठी चाललेला आहे. आज जे ज्युनियर ग्रेडची लोक आहे त्यांना पगार आहे फक्त 13-14 हजार रुपये, त्यामध्ये त्यांना 7-8 हजार रुपये कापून कटून येतो. त्यामुळे त्या लोकांचं भागणं फार महत्त्वाचं आहे. तसेच जे आज आमची मागणी फक्त विलिनीकरण व्हावा BMC मध्ये हे आमचं महत्त्वाचं आहे. ते अजून कुठला तोडगा निघाला नाही किंवा कुठल्या युनियनने सत्ताधारी युनियनने अजून काही हस्तक्षेप केला नाही तर त्याचा मजाक उडवत आहेत ते. आणि मी आपल्याला सांगू शकतो की NMC ट्रान्सपोर्ट सगळे जेवढे ट्रान्सपोर्ट आहेत त्यांचे पेमेंट महानगरपालिका करते पण BMC आम्हाला BHला का पेमेंट करू शकत नाही, का विलीन करून घेत नाही BMC मध्ये. त्यांना 12-12 तास राबवून घेतात, टायमावर पगार देत नाही. बाकीच्या ह्याच्यामध्ये पगार 1 तारखेला येतो, आमचा 45 दिवसांनी येतो, महिना उलटून 17-18 यांच्या मनमानी कारभार आहे. हां, अजून पगार आलेला नाही आहे. तर आमची मुख्यमंत्र्यांपर्यंत एवढी विनंती आहे, आमचा कामगार हा महानगरपालिकेमध्ये विलीन करून घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट, आमचा वेतन करार राहिलेला तो पहिला सोडवला पाहिजे.